इस वक्त एक बड़ी खबर आपको बता दें, कांग्रेस नेता बाला साहेब थोराट का इस्तीफा। आपको बता दें, बाला साहेब थोराट के इस्तीफे पर अशोक चौहान ने कहा कि ये दुर्भाग्यपूर्ण है। सुनिए अशोक चौहान ने क्या कुछ कहा बाला साहेब थोराट के इस्तीफे पर। सर, बाळासाहेब थोरात साहेबांनी पक्ष विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे, काय नेमकी तुमची यावर प्रतिक्रिया आहे? पहिली आम्हाला आताच कळालं, आम्ही सुद्धा सकाळी पुण्याहून या कैलास गोरंट्याल यांच्या घरामध्ये जो लग्न आहे त्या सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। इथे आल्यानंतरच आम्हाला ही बातमी तशी कानावर अधिकृतरित्या पडलेली आहे। दुर्दैवी बाब आहे, बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत, त्यामुळे नेमकं कशा याच्यामागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे। बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत, नेमकं काय घडलं अशी माहिती घ्यावी लागेल। तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्याशी किंवा तुम्ही? नाही, उलट मी त्यांना सकाळी वाढली शुभेच्छा दिला, म्हणजे हे व्हायची मला कल्पनाच नव्हती। मी सकाळी त्यांना साधारण 10:00 आसपास त्यांना मी, आज त्यांचा वाढदिवस पण आहे, वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता। महाराष्ट्राचे प्रभारी हा जो वाद मिटवण्यासाठी इकडे महाराष्ट्रामध्ये निघालेले आहेत, दिल्लीच्या काही वरिष्ठांचे सांगणे, मला अजून याची पुढाकार घेणार आहे का? निश्चितच, पक्ष मजबूत होण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते मी माझ्याकडून आणि मी आणि विश्वजित कदम दोघे मिळून करू। ते भाज